समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार केले जात होते. हर्नियाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. हर्नियाच्या त्रासामुळे सिंधुताईंवरती उपचार सुरू होते. अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर आभाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, प्रकृती चिंताजनक होती पण सिंधुताईंचं निधन झाल्याचं कळतंय, काय अधिक तपशील आहे? नक्कीच, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती 8 ते 10 दिवसापासून उपचार सुरू होते. हर्नियाचा त्रास त्यांना होता आणि त्यांची प्रकृती आज दुपारनंतर बिघडली आणि 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना गॅलेक्सी हॉस्पिटलकडून कळवण्यात आलेलं आहे. मात्र पद्मश्री असल्यामुळे शासकीय इंतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार उद्या 12 वाजता मांजरी या ठिकाणी केले जाणार आहेत. त्याची तयारी शासनाकडून आता केली जाते. त्यांची मुलगी ममता आणि इतर पदाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आलेलं आहे. उद्या दुपारी 12 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. हर्नियाचा त्रास त्यांना असल्याने त्या 1 महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून 15 दिवसापूर्वी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं. सागर, सध्या हॉस्पिटलकडनं काय काय सांगण्यात आलंय आणि उद्या कधीपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत? उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांच्यावरती मांजरी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याची तयारी आता मांजरी गावामध्ये सुरू झालेली आहे. अनेक मान्यवर या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील. त्यांनी सोशल वर्क जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलेलं हे सर्वांना माहीत आहे. वयाच्या 75 वर्षानंतरही त्यांचं काम हे सुरू होतं आणि अविरतपणे काम सुरू होतं. कोरोना काळामध्ये त्या कुठेही बाहेर पडल्या नाहीत. मात्र मुलांचे हाल व्हायला लागल्यानंतर त्यांनी देणगीसाठी शासनाकडे वेळोवेळी विनंती केली होती आणि काही सामाजिक संस्थांनी कोरोना काळात त्यांच्या संस्थेला अनाथ मुलांना मदत केलेली होती आणि आता माई आपल्यामध्ये राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळे एक मोठी उणीव भरून निघणारी नाही आहे आणि ही उणीव नेहमीच भासत राहणार आहे. सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. सध्या आपल्यासोबत सिंधुताईंचे मानसपुत्र अशोक खाडे जोडले गेले आहेत. अशोक जी, काय भावना आहेत? सर, माझ्या भावना एक आई बरोबर माय जगावी म्हणून मी तिच्याशी समरोप झालो होतो आणि फार फार म्हणजे काय सांगतो मला, एवढ्या आठवणी आहेत माझ्या तिच्या बरोबरच्या. मी तिला एक गाडी दिली होती, फॉर्च्युन गाडी दिल्यानंतर ना ती माझ्या मागे लागली की आवाज तुझं नाव लिहि तिच्यावरती. मी म्हणून नाव नाही लिहू शकत नाही. तर त्या गाडीच्या मागे 2 ओळी आहेत ना त्या माझ्या होत्या. दुःखापर्यंत पोचते ती आई आणि पदरात वेदना पदरात घेते ती माई. फार घनिष्ठ संबंध, खूप खूप मला म्हणायची एकच गरुडाचं पिल्लू मी बघितलं जे वर उंच उडालं आणि खाली आल्यानंतर ना त्यांनी फाटके वगैरे बघितली, साड्या बघितल्या आणि ते वर परत उठलंच नाहीये. खूप खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे असं ते आजार होती मला माहित होत पण असं अचानक जायल असं नाही वाटलं ते. आणि खूपच म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे आता. अशोकजी, हा प्रवास कसा होता तुम्ही सांगू शकाल? कधी तुमची भेट झाली सिंधुताईंशी आणि त्या पुढचा हा प्रवास कसा होता? मला एक दिवशी पुण्याला एक अवॉर्ड होते, मला त्या अवॉर्डचे प्राइज होती 1 लाख रुपये आणि मी ते 1 लाख रुपये अवॉर्ड घेण्यासाठी मी तिला घेऊन गेलो होतो गाडीत. तर ती मला म्हणाली की आबा गाडीत मी तुला घेऊन चल, म्हणलं माहीत चाललोय तुला मी. तर मी 1 लाख रुपये त्यामध्ये आणखी 25,000 देऊन त्याच स्टेजवरती मी त्यांना तो पुरस्कार तिला ते पैसे दिले होते. ती मला म्हणाली की आबा मला गाडी नाही रे. ती मग तिला म्हणलं कुठली गाडी हवी आहे तुला? तर ती म्हणाली मला फॉर्च्युन गाडी पाहिजे. तर ती फॉर्च्युन गाडी मिळाली होती. आला राबाने तिचा नंबर पण 4 दिला होता मला आणि त्यानंतर मग खूपच खूपच माझे तिचे संबंध अगदी मानसपुत्रासारखे तयार झाले होते. खूप म्हणजे खूप मानसपुत्रासारखे. तिच्या दालनामध्ये जर तुम्ही गेला, मला पंतप्रधानांचं बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड होतं नरेंद्र मोदी साहेबांचं, तर ते तिने एवढं मोठं ते पोर्ट्रेट केलं होतं माझ्या मानसपुत्राला म्हणून. खूपच अगदी मोठं. आणि आजारी असताना मग
मला म्हणायचे आबा जरा माझ्या मुलाकडे बघत राहिले तू, त्यांना काही कमी पडेल तर जरा डाळ चा होईल काय तेल आणून दे. असे संबंध खूपच म्हणजे खूप आई बरोबर माय जगावी हा एकच त्यातला दृष्टिकोन होता, ते आज आपल्यात नाहीये. अशोकजी अशी कायम आठवणीत राहिलेली एखादी आठवण तुम्ही सांगू शकाल? त्यावेळेला मी दिलेल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तिचा, ती गाडी एका म्हणजे डिव्हायडरवर चढली. डिव्हायडरवर चढल्यानंतर ना त्या गाडीचा असा चुरा चुरा झाला, पण माई अगदी मुलासारखी बाहेर आली. आणि त्यानंतर तिने मला फोन केला की राजा तुझ्या दिलेल्या पालखीमुळे मी वाचले, माझं आयुष्य दीर्घ आयुष्य तू केलंस. आणि तिच्या पुस्तकामध्ये महाजन म्हणून एक माझा त्यांचाच मानसपत्र आहे, त्याने एक पुस्तक लिहिलं तिच्यावरती औरंगाबादला उद्घाटन होतं त्याचं. त्या पुस्तकामध्ये तिनं फॉर्च्युन साठी माझ्यासाठी दोन तीन पानं लिहिले, हा कोण आबा म्हणून महाराष्ट्राचा. संपूर्ण राज्यासाठीच हा एक मोठी हानी म्हणावी लागेल सिंधुताईंचं जाणं. खूपच मोठी हो आनंदांचं. तुम्ही बघितलं असेल तर काय सांगू तुम्हाला, मी गाडी मी पुण्याला घेतली आणि ती गाडी चालवण्यासाठी तुम्हाला खोटं वाटेल, डीवाय पाटील माझे आमच्या बरोबर होते. डीवाय पाटील साहेबांनी ती गाडी पुण्यापासून हडपसर पर्यंत चालवली घेऊन गेले. माई बाजूला बसली होती, मी तिच्या बरोबर बसलो होतो. हा प्रसंग तर मी त्यावेळेला ते राज्यपाल होते डीवाय पाटील साहेब. माई आणि तुमचं नातं कसं होतं त्याबाबत तुम्ही सांगू शकता? सर आई एकदम एक्झॅक्टली आई. नक्कीच अशोकजी तुम्ही भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय. पुण्यातल्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध देखील लागू करण्यात आलेत, उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत, त्याबाबत कशा पद्धतीत तयारी करण्यात आली आहे, नियोजन काय? नक्की शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाचे निर्बंध असले तरीही त्यांना मानणारा वर्ग हा मोठा आहे आणि या ठिकाणी नियम कोणी पाळेल असं वाटत नाही, कारण की माईबद्दलच्या ज्या भावना होत्या त्या प्रत्येकाच्या मनामध्ये होत्या. प्रत्येक जण या अंत्यसंस्कारासाठी येणार आहे. माईंनी अनेक लोकांना मोठं केलं, अनेक अनाथ मुलांचं त्यांनी सांभाळ केला. अजूनही त्यांचे दोन आश्रम, एक सासोड या ठिकाणी आहे, एक पुण्यात मांजरी या ठिकाणी आहे. या दोन्ही आश्रमामध्ये अनेक मुलं लहानची मोठी होऊन गेली, अनेकांचे संस्कार माईंनी उभा करून गेले आणि या सर्वांमध्ये माई नसल्यामुळं आता जशी माहिती मिळते तशी त्यांचे माईंचे माईवरती प्रेम करणारे महाराष्ट्रातील अनेक लोक जे आहेत ते आता पुण्याच्या दिशेने निघतील. मात्र काही आव्हान जे आहे ते त्यांच्याकडून आता करण्यात येईल, मात्र अजून कुठलंही आव्हान असं करण्यात आलेलं नाहीये की येऊ नका किंवा काय. मात्र जर असं आव्हान करण्यात आलं तर अनेकांनी येणं टाळलं पण ते बरं होऊ शकतं, मात्र तसं होताना दिसणार नाहीये कारण की माईवरती अनेक जणांचं प्रेम होत आहे. सागर, सध्या हॉस्पिटलच्या आसपासची परिस्थिती काय, तिथे गर्दी जमू लागली का? हॉस्पिटलच्या आसपास नातेवाईक सोडले तर कुणी नाहीये, मात्र काही ठराविक कार्यकर्ते माईंवरती प्रेम करणार होते हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आता आलेले आहेत. उद्या सकाळी अंत्यविधीची तयारी त्याचं नियोजन जे आहे ते आता या ठिकाणाहून सुरू आहे. अंत्यसंस्कार नेमके करायचे कुठं, यात्रा जी आहे ती अंत्ययात्रा कुठून कुठं काढायची याचं सर्व नियोजन आता केलं जात आहे आणि थोड्या वेळामध्ये सर्व जाहीर केलं जाईल. नक्कीच सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय, वयाच्या 75व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ सिंधुताईंनी केला. सिंधुताई अनाथांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं, हजारो अनाथ मुलांचा त्यांनी आई होऊन सांभाळ केला. अनाथांची माय अशी त्यांची ओळख होती. 2012 साली त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं. तर नुकतंच गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. खडतर आयुष्य जगून अनाथांना पायावर त्यांनी उभं केलं. 2012 साली रियल हिरो पुरस्कारही त्यांना मिळाला. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भोई सध्या आपल्या संपर्कात आहेत. मिलिंदजी काय भावना आहेत? मला काय बोलावं ते सुचत नाही, कारण मला अनपेक्षित हे सगळं होत. कारण गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते आणि एक शस्त्रक्रिया पण त्यांच्यावर झाली होती. पण आम्हाला सर्वांना असं वाटलं की ते त्याच्यातनं बाहेर येतील आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना भेटतील. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. गेले 25 वर्षापासून जास्त त्यांचा माझा संपर्क होता. विशेषतः त्यांच्या संस्थेतल्या जी काही अनाथ मुलं होती, त्यांना आपण अनाथ नाही म्हणू शकत, त्यांचं ट्रीटमेंट असेल, त्यांचे ऑपरेशन असतील, त्यांचे बाकीचं सगळे असेल फॉलोअप, तर ते माझ्याकडे त्या पाठवायचे. आणि बऱ्याच पेशंटला मी ऑपरेट केलं होतं ऍज अ ईएनटी सर्जन. तर प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेस, प्रत्येक ट्रीटमेंटच्या वेळेस त्या स्वतः लक्ष द्यायच्या, स्वतः फोन करायच्या, कुठल्या ऑपरेशनसाठी काय लागणार आहे, पुढे काय अटेंड करायचे, हे सगळं म्हणजे एक आई किंवा आजी आपल्या नातवंडांचं किंवा मुलांच्या काठी घेऊन जी करते, प्रत्येक मुलांसाठी त्यांचा ते मला असायच्या स्वयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष द्यायच्या घालायच्या. मला असं वाटतं की हा फार एक वेगळा पैलू मला त्यांचा पाहायला मिळाला. आणि मला वाटतं 2 वर्षापूर्वी आम्ही येरोडा कारागृहामध्ये, महिलांच्या कारागृहामध्ये त्यांना नेलं होतं महिलांशी गप्पा मारायला. ते इतक्या रंगून गेला त्या सगळ्या महिलांसाठी. आणि त्यांनी मला सांगितलं की या महिला बाहेर आल्यानंतर यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. त्या संदर्भात माझी त्यांची 2-3 मीटिंग पण झाली, पण आता ते सगळंच राहून गेलंय. मिलिंदजी, एखादी वेगळी आठवण माईन संदर्भातली, माईन सोबतची आठवते तुम्हाला? ते 6 वर्षापूर्वी गोव्याचे मंत्री आले होते पुण्यामध्ये, तावडकर म्हणून, तर विजय तावडकर, त्यांना माईंना भेटण्याची इच्छा होती. पण मी त्यांना फोन केला आणि माईंना सांगितलं की असं असं आपल्याला भेटण्यासाठी गोव्यावरनं मंत्री आले. तर त्यांचं प्रोग्राम सगळे ठरलेले होते आणि कुठेतरी बाहेर होत्या त्या, पण ते भेट शक्य नव्हती. पण मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की तावडकर साहेबांनी तळागाळातल्या लोकांसाठी खूप काम केलं आणि तुमचे फक्त आशीर्वाद त्यांना पाहिजेत. मग त्यांनी वेळ दिली आणि मी गेलो. आणि माईंनी त्यांचा प्रवास उलगडायला लागला सगळा, त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी सांगितलं सगळं. आणि यू वोंट बिलीव, 5व्या किंवा 6व्या मिनिटाला तावडकर मंत्री आणि त्यांचे सगळे ऑफिसर घळाघळा रडायला लागले. त्यांचे अश्रू ते रोखू शकले नाहीत आणि ते खुर्चीवरनं उठले आणि माईंच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि सांगितलं की गोव्यामध्ये काहीतरी आपण निधी गोळा करू आणि माईंना देऊ. आणि पुढच्याच महिन्यामध्ये त्यांनी माईंना बोलवलं आणि त्यांच्या आश्रमासाठी एक मोठा निधी त्यांनी स्वतः दिला. मला असं वाटतं की वक्तृत्व आणि संघर्ष, धडाडी, हे सगळं त्यांच्यामध्ये मला पाहायला मिळालं. मला जेव्हा जेव्हा असं थोडस उदास वाटतं किंवा डिप्रेशन येतं, तेव्हा त्यांच्याशी मी बोलायचो आणि बोल बाळा असं म्हणते, डोक्यावरून हात फिरवायचे. आणि मला तर असं वाटतं की माझी आजी किंवा मी माझी आई मी गमावली असं मला आता वाटतंय. मिलिंदजी, अविश्रांत काम, एवढी मेहनत आणि त्याच उत्साहानं, त्याच जिद्दीनं, किती म्हणजे वय वर्ष 75 असताना सुद्धा त्या काम करतच होत्या, ही एनर्जी कुठनं आली असेल? मला असं वाटतं की डेडिकेशन हा एक शब्द त्याच्यामध्ये आहे की ज्या मुलांसाठी आपण काम करतो, म्हणजे त्यांनी स्वतःची मुलगी घेतलेली, पण त्यावर प्रेम करताना थोडासा भेदभाव होईल म्हणून या सगळ्या मुलांना व्यवस्थित प्रेम मिळावं म्हणून त्यांनी तिला बाजूला ठेवलं आणि या मुलांमध्ये स्वतःला झोकून दिलं. आणि मला वाटतं की हा एक वेगळा पैलू मला त्यांच्यामध्ये जाणवला. आणि आपल्याला माहिती, त्यांना कौटुंबिक त्रास खूप झाला, पण नंतर काही वर्षांनी त्यांचे मिस्टर जेव्हा परत आश्रमामध्ये आले तेव्हा त्यांनी मोठं मन करून त्यांना आश्रमामध्ये घेतलं. पण एक वाक्य त्यांनी त्यांना सांगितलं, ते नेहमी सांगायचे की तुम्हाला मी आश्रमामध्ये घेईल पण तुम्ही आता माझे मिस्टर नाही, तर तुम्ही या मुलांसारखं माझं लेकरू म्हणून तुम्ही वागायचे. आणि त्यांनी ते तसंच वागले. मला वाटतं की किती मोठा विचार आणि किती वेगळा विचार त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिलाय. नक्कीच, धन्यवाद. कुठेही त्यांच्यामध्ये बदल्याची भावना नव्हती, तर ते सगळं झालं गेलं ते विसरून जावे, पुढे पुढे चालावे, हा विचार त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनं आम्हाला सर्वांना दिलाय. खरंय, तुम्ही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, त्याबद्दल मिलिंदजी आपले धन्यवाद.
आयुष्यातील संघर्षानं समाजसेवेकडे वळलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालंय. खडतर आयुष्य जगून नानाथांना त्यांनी पायावरती उभं केलं. वयाच्या 75व्या वर्षी सिंधुताईंनी अखेरचा श्वास घेतलाय. अनेक खडतर प्रसंगांना त्यांनी तोंड दिलं, हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. 2012 साली त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं, तर 2021 नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. अनाथांची माय म्हणून सिंधुताई यांच्याकडे पाहिलं जायचं. चे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, अविश्रांत काम आणि अनाथांचा जन्मभर संभाळ, खूप मोठं कार्य सिंधुताईंनी या 75 वर्षांच्या कार्यकाळात केलेलं पाहायला मिळतं. अगदी खरं आहे, म्हणजे खरं 1948 साली जन्मलेल्या सिंधुताई, त्यांच्या पदरी त्यांच्या नशिबी जे आयुष्य आलं, एक प्रकारचं खडतर आयुष्य म्हणता येईल. आणि त्या आयुष्यातनं काय शिकल्या तर स्वतःच आयुष्य त्यांनी हे बदललं आणि ते प्रेरणादायी ठरेल असं काम त्यांनी उभं केलं. सिंधुताई सपकाळांनी स्वतः जे कष्ट भोगले, जे हालअपेष्टा सहन केल्या, त्यातून त्यांनी जे कोणी वंचित आहेत, उपेक्षित आहेत, ज्यांच्यावरती एक प्रकारे ईश्वराकडनं अन्याय झालेला आहे, अशा लोकांसाठी म्हणून आपण काम करावं, आणि म्हणून त्यांनी अनाथांची माय होणं पसंत केलं. आजपर्यंत हजारो मुलांना त्यांच्या नशिबी अनाथ पण आलं होतं, त्यांच्या त्या आई बनल्या. मग त्यांच्यासाठी त्या आश्रमाची किंवा शाळांची स्थापना असू द्यात किंवा कुठल्याही भागात कुठल्याही ठिकाणी गेल्या तर अस्वस्थ होऊन त्यांची प्रतिक्रिया यायची, मग अगदी रस्त्यावरचा अपघात देखील त्यांना अस्वस्थ करून द्यायचा आणि मग त्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनाचं लक्ष वेधायच्या. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या आता प्रकट झालेल्या आणि हे आपण जेव्हा पाहिलं त्यावेळी एक खरोखर आईचं काळीच काय असतं याची अनुभूती यायची. आणि आज त्यांचं पुण्यामध्ये निधन झालंय. साधारणपणे 16:15 दरम्यान पुण्यातल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, त्यांच्यावरती उपचार सुरू होते. अखेर त्यांची आज ही लढाई किंवा हा संघर्ष थांबला तर म्हणावा लागेल. मुळात संघर्षानंच त्या समाजसेवेकडे वळल्या आणि इतक्या संस्थांची आश्रमांची स्थापना सिंधुताईंनी केली. खूप मोठं काम सिंधुताईंनी महाराष्ट्रात उभं केलं. महाराष्ट्रातच नाही, अवघ्या देशभरात उभं केलं असं म्हणायलाही हरकत नाही. यापुढे आता उद्या नेमके अंत्यसंस्कार होणार आहेत सिंधुताईंवरती, त्याची काय तयारी आहे, कुठे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सिंधुताईंवरती? आत्ता हा रात्री तर त्यांचं पार्थिव हे त्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी मांजरी परिसरामध्ये, म्हणजे हडपसरच्या जवळ त्या जिथे राहत होत्या किंवा जे ममता बाल सदन आहे तिथेच, त्याचप्रमाणे शाळा आहे तिथे त्यांचं पार्थिव नेलं जाईल आणि तिथे त्यांचं अंत्यदर्शनासाठी ते ठेवलं जाईल. ते साधारणपणे दुपारच्या दरम्यान, दुपारी 12 त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. नक्कीच, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सकाळी 8 मांजरी इथं अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. सिंधुताईंचे फॅमिली डॉक्टर दिलीप माने सध्या आपल्या संपर्कात आहेत. डॉक्टर, सिंधुताईंचं निधन तर झालंय, मात्र तुमची एखादी काही आठवण तुम्ही सांगू शकाल सिंधुताईंना नेमकं कशाचा त्रास झाला होता म्हणून त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं? सिंधुताई हे मला आई समान नाहीत होत्या, मला त्या मुलगाच म्हणायच्या. गेल्या जवळ 30 त्यांच्या आश्रमातल्या सगळ्या मुलांसाठी मी आतापर्यंत सेवा दिली, त्यांना पण सेवा दिलेली आहे. माझ्यासाठी त्यांचं जाणं म्हणजे खूप मोठं शॉकिंग आहे, खरं ऍक्च्युअली खूप मोठा लॉस आहे. आणि आठवणी म्हणायचं तर त्यांना खरं तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कधी ते आजारी व्हायच्या त्यावेळेस त्या खरं आमच्याकडे ऍडमिट असायच्या नोबल हॉस्पिटलला, आणि प्रत्येक वेळेस सिरियस असताना चांगल्या होऊन बऱ्या होऊन जायच्या.
बऱ्याच वेळा त्या आजारी होत्या, बऱ्याच वेळा बऱ्या होऊन गेल्या, पण शेवट त्यांचा जो आजार होता हार्ट अटॅक आणि पोटातले अल्सर तो मात्र सिरियस आजार होता. त्या काळात मात्र त्या गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातील दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. तिथे त्यांचं ऑपरेशन झालं आणि आज कळालं की त्यांना निरज झालेला आहे. नक्कीच धन्यवाद डॉक्टर आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. अनाथांची माय हरपली आहे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातल्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.